मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 मार्चला दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसे महायुतीत येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली खरी, पण त्यानंतर मनसेच्या कुठल्याही प्रवक्त्यांनी किंवा स्वतः राज ठाकरेंनी याबद्दल काहीच स्पष्टता दिली नाही. शिवाय ज्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना राज ठाकरे भेटले त्यांच्यापैकीही कुठल्याच नेत्यांनी याबद्दल काहीही सांगितलं नाही. ही बैठक पार पडल्यावर राज ठाकरे मुंबईत आले आणि त्यांनी बाळा नांदगावकरांचीही भेट घेतली. बाळा नांदगावकर हे मनसेतील एक डिसिजन मेकरच्या यादीतील नाव, त्यामुळे नक्कीच काहीतरी मोठी घटना घडेल अशी शक्यता अनेक प्रसारमाध्यमांमध्ये सांगण्यात आली. राज ठाकरेंनीही या चर्चांची दखल घेतली. त्यानुसार मनसेचा एक टीझर लॉन्च झाला. यात राज ठाकरे मनसेबद्दल काय भूमिका घेणार याबद्दल उत्सुकता ताणून धरली गेली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी मला बोलायचे असं म्हणत राज ठाकरेंनी सर्वांनाच शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केले. राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, मनसे लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत एकत्र लढणार की वेगळा निर्णय घेणार, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदाच्या गुढीपाडव्याला महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करतील, पण त्यापूर्वी त्यांच्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, राज ठाकरेंनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून आमची आणि त्यांची जवळीक वाढली आहे हे निश्चित, आणि निश्चितच त्यांनी सोबत यावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण राज ठाकरे हे भाजप सोडून पहिले पक्षप्रमुख होते की ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती, आणि त्यांना जाहीर पाठिंबाही 2014 लोकसभेला दिला होता. अर्थात पक्ष राज ठाकरेंचा आहे, त्यामुळे तेच निर्णय घेतील. मात्र राज ठाकरेंकडून माझीही अपेक्षा हीच आहे की त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला पाहिजे. राज ठाकरे कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत राजकारण करणाऱ्यांपैकी नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंमधला हा प्रमुख फरक आहे. टोलनाक्यांचं आंदोलन असो वा मशिदीवरच्या भोंग्याविरोधातील आंदोलन असो, राज ठाकरेंनी ही आंदोलनं कुठल्याही निवडणुका नसताना तडीस नेली होती. मनसेच्या धोरणाबद्दलही त्यांनी अशीच भूमिका घेतली. त्यामुळे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीपुरता हा निर्णय घेतील का, तर तसं होणार नाही. त्यांनी पुढील किमान काही वर्षांचा विचार करून महायुतीत जाण्याचा अथवा न जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे. असं असलं तरीही राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांचा स्टँड हा पक्षाला सांगावाच लागेल. 2019 लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे राज ठाकरेंनी एकही उमेदवार दिला नव्हता, राज ठाकरे तशी भूमिका पुन्हा घेणार का असाही प्रश्न इथे निर्माण होतो. मात्र त्यावेळी त्यांनी मोदींविरोधातील नेत्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवत लाव रे तो व्हिडिओ ही मालिका सुरू केली होती. त्यापूर्वीही त्यांनी 2014 लोकसभेत केवळ 10 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. साहजिकच मराठीच्या मुद्द्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत ही निवडणूक लढवली असली तरीही याचा फटका त्या काळच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसला. ही झाली गेल्या 2 लोकसभा निवडणुकीच्या वेळची गोष्ट. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. राज ठाकरेंच्या मनसेने कोविड काळात केलेल्या मदतीचाही राज ठाकरे वारंवार उल्लेख करतात. याच काळात पुढे आलेलं मनसेचं आणखी एक काम म्हणजे मशिदीवरचे भोंगे. त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारला मशिदीवरील बेकायदा भोंग्यांचा प्रश्न तडीस लावण्यासाठी आंदोलने केली गेली होती. ज्या मशिदीवर सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर भोंगे लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात वाजतील त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. हिंदुत्वाच्या या मुद्द्यावर पूर्ण महाराष्ट्रातील हिंदुत्ववाद्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला. गावागावातील मंदिरात हनुमान चालीसा पठण सुरू झाले. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात महाआरती सुद्धा केली होती. यावेळी राज ठाकरेंनी ओढलेली भगवी शाल ही बरंच काही सांगून गेली होती. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही महाविकास आघाडी स्थापन केली खरी, पण त्यावेळी हिंदुत्ववादी आणि पूर्वापार ठाकरेंचा मतदार असणारी स्पेस त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या भूमिकेचे स्वागत केलेच, पण त्याशिवाय त्यांनी राम मंदिर निर्माणाबद्दलही अशीच भूमिका घेतली होती. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी वेगळी वाट निवडल्यानंतर मनसे आणि राज ठाकरे कायम मराठी आणि हिंदुत्वाचे वारसदार आपणच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. गुढीपाडव्यालाही राज ठाकरे हीच भूमिका ठासून मांडतील. उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते सरकारला घेरायचेही विसरत नाहीत. मात्र ते एकनाथ शिंदेंनाही भेटतात, भाजप नेत्यांनाही भेटतात. याशिवाय त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांशीही चर्चा केली आहे. पण राज ठाकरेंनी थेट भूमिका स्पष्ट न केल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक अर्ज भरण्याचा कालावधी उलटून गेलाय. त्यामुळे राज ठाकरे ही लोकसभा थेट लढवतील अशी कुठली चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. राज ठाकरेंचं पुढचं लक्ष हे थेट विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका असणार आहेत. मनसे मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या दृष्टीने ही पुढची पावले टाकतील अशी शक्यता आहे. राज ठाकरेंची मनसे महायुतीत थेट सामील न होता त्यांना पूरक भूमिका घेऊ शकते अशीही शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे उद्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.